हाय हॅलो नमस्ते, मी प्राशांता शेट्टी, स्माय महानगरमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. दृश्यम या चित्रपटात आपल्याला विजय सावगावकर आणि त्याच्या कुटुंबियांची कथा पाहायला मिळाली होती. विजयच्या मुलीकडून एका मुलाचा चुकून खून होतो व या खुनाचे पुरावे तो कशा प्रकारे नष्ट करतो, ह्या संकटातून कुटुंबियांना कशा प्रकारे बाहेर काढतो, हे सर्व आपल्या दृश्यममध्ये पाहायला मिळालं होतं. दृश्यम टू या चित्रपटामध्ये देखील आपण विजय सावगावकर आणि त्याच्या कुटुंबियांची कथा पाहायला मिळते. समीरच्या खुनाला आता 7 वर्ष झाली आहे. सगळं काही विसरून विजयचं कुटुंबीय आता आपलं आयुष्य व्यतीत करायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे समीरचे कुटुंब लंडनला निघून गेलं आहे. समीरची खुनाची चौकशी आता पुन्हा होणारच नाही असं सावगावकर कुटुंबाला वाटत आहे. पण हे सगळं असतानाच 7 वर्षानंतर काही केस पुन्हा एकदा ओपन झाली आहे. आता समीरचा खून कोणी केला होता, त्याचा मृतदेह कुठे पुरण्यात आला आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी पोलिसांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. पोलिसांना या सगळ्या चौकशीमध्ये यश मिळेल का पुन्हा एकदा विजय पोलिसांना चकवा दे, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. दृश्यम टू या चित्रपटात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत मनोरंजन करतो. दृश्यम टू हा मोहन लाल यांच्या दृश्यम टू या चित्रपटाचा रिमेक आहे. जर तुम्ही मोहन लाल यांचा हा ओरिजिनल चित्रपट पाहिला असेल तर चित्रपटात पुढे काय मारण्याची कल्पना तुम्हाला आधीच येते. तसेच तुम्हाला चित्रपट पाहताना लक्षात येईल की चित्रपटाची सुरुवातीची काही दृश्य ही जशीच्या तशी आहे, तशी संवाद देखील जशा तसे घेण्यात आले आहे. पण असे असले तरीही चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संवाद यामुळे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आणि त्यातही जर तुम्ही दाक्षिणात्य चित्रपट पाहिलाच नसेल तर चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यापर्यंत काय होणार याची उत्सुकता तुम्हाला लागून राहते. अभिनयाबद्दल म्हणायचं तर श्रिया सरन, कमलेश सावंत, इशिता दत्ता, रजत कपूर या सगळ्यांनी चित्रपटात अभिनय खूपच चांगला केला आहे. अजय देवगणने पुन्हा एकदा विजय ही भूमिका पडद्यावर खूपच ताकदीने साकारली आहे. चित्रपट पाहताना आपल्याला कुठेही अजय दिसत नाही तर विजय हीच व्यक्तिरेखा आपल्या लक्षात राहते. अक्षय खन्ना या चित्रपटात भरपूर चांगला अभिनय करताना आपल्याला दिसतोय. अक्षय आणि अजयचे काही दृश्य पाहताना त्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला खूपच मजा येते. तब्बू ही खूपच ताकदीची अभिनेत्री आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण चित्रपट पाहताना तिच्या वाटेला खूपच छोटी भूमिका आली आहे असे आपल्याला नक्कीच वाटते. चित्रपटाची सुरुवात ही खूपच संत झाली आहे, पण चित्रपटात अक्षय खन्नाच्या एंट्रीनंतर खऱ्या चित्रपटाला वळण मिळतं. चित्रपटात सिक्रेट जसजशी उलगडत जातात तसतसे आपण त्या कथेत अधिक गुंतत जातो. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर मस्त जमून आला आहे, पण चित्रपट पाहताना चित्रपटाच्या कथेत काही त्रुटी असल्याचं देखील आपल्याला नक्कीच जाणवते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये केवळ एकच सिक्युरिटी गार्ड दिवस आणि रात्र दाखवण्यात आला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जमाना हा सीसीटीव्हीचा आहे, आपल्याला सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहायला मिळतात. चित्रपटात देखील विजय हा एका थिएटरचा मालक असून त्या थिएटरमध्ये सगळ्या दिशेला सीसीटीव्ही असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले आहे, पण तेच फॉरेन्सिक लॅबमध्ये एकही सीसीटीव्ही नाही आहे. ही गोष्ट आपल्या मनाला नक्कीच खटकते. चित्रपटाच्या कथेत काही त्रुटी असल्या तरीही हा चित्रपट आपले मनोरंजन करतो. एकंदरीत एक मसाला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट तुम्हाला नक्की जा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करा, आमचं फेसबुक आणि ट्विटर पेज फॉलो करा, तसेच आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.